नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन नावाचा पेपर शिकवला जातो त्या पेपरमधील काही एम सी क्यूज आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया बी एड सी सी तीनशे दोन ॲसेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन या पेपरमधील इम्पॉर्टंट क्यूज पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे मूल्यमापन म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल योग्य प्रकारची माहिती मिळविणे त्या माहितीचे वर्णन करणे व ती सादर करणे होय ही मूल्यमापनाची व्याख्या कोणाची आहे पर्याय अ टायलर आर डब्ल्यू ब स्टफल बीम क एन सी टी ई डॉक्टर पटेल या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे पर्याय ब स्टफलबीम मूल्यमापन म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल योग्य प्रकारची माहिती मिळविणे त्या माहितीचे वर्णन करणे व ती सादर करणे होय ही मूल्यमापनाची व्याख्या स्टफल भीम या तज्ज्ञाची आहे दुसरा प्रश्न गटात न बसणारा पर्याय कोणता अ बहुपर्याय प्रश्न ब रिक्तपूर्ती प्रश्न क युग्मीकरण प्रश्न त अन्योन्य संबंध प्रश्न करेक्ट पर्याय आहे ब रिक्तपूर्ती प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्नांचे दोन प्रकार आहेत प्रत्यावाहनात्मक आणि प्रत्यभिज्ञानात्मक ज्ञानात्मक आठवणे आणि ओळखणे या दोन क्रियांवर आधारित जे प्रश्न असतात ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात रिक्तपूर्ती प्रश्न हा प्रत्यावाहनात्मक प्रश्न आहे आणि बाकीचे तिन्ही प्रश्न हे प्रत्यभिज्ञानात्मक ज्ञानात्मक प्रश्न आहेत म्हणून रिक्तपूर्ती प्रश्न हा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील चुका व अडचणींचा का शोध घेणाऱ्या चाचणीस कोणती चाचणी म्हणतात अ क्षमता चाचणी ब संपादन चाचणी क नैदानिक चाचणी ड उपचारात्मक चाचणी करेक्ट पर्याय आहे या ठिकाणी क नैदानिक चाचणी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील चुका व अडचणींचा शोध घेणाऱ्या चाचणीला नैदानिक चाचणी असे म्हणतात चौथा प्रश्न प्रश्नपत्रिकेत डायडॅश टक्के काठिण्य मूल्य असलेले प्रश्न जास्तीत जास्त निवडावेत पर्याय अ सत्तर ते नव्वद ब तीस ते पन्नास क चाळीस ते साठ ड नव्वद ते शंभर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क चाळीस ते साठ प्रश्नपत्रिकेत चाळीस ते साठ टक्के काठिण्य मूल्य असलेले प्रश्न जास्तीत जास्त निवडावेत पाचवा प्रश्न कोणत्याही कसोटीची सप्रमाणता ही डायडॅश असते पर्याय अ उद्दिष्टाधिष्ठित ब आशाधिष्ठित क मूल्याधिष्ठित ड प्रश्न प्रकार अधिष्ठित करेक्ट पर्याय आहे या ठिकाणी अ उद्दिष्टाधिष्ठित कोणत्याही कसोटीची सप्रमाणता ही उद्दिष्टाधिष्ठित असते म्हणजे उद्दिष्टांवर अवलंबून असते त्याच्यानंतर सहावा प्रश्न विचलनशीलतेचे सर्वात अविश्वसनीय परिमाण कोणते पर्याय अ विस्तार ब सरासरी विचलन क चतुर्थक विचलन ड प्रमाण विचलन या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ विस्तार विस्तार हे विचलनशीलतेचे सर्वात अविश्वसनीय असे परिमाण आहे सातवा प्रश्न मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्टे अध्ययन अनुभूती मूल्यमापन साधने व पाठ्यवस्तू हे चार घटक असतात असे कोणत्या तज्ज्ञाने सांगितले आहे पर्याय अ डॉक्टर ब्लू ब डॉक्टर दवे क डॉक्टर पटेल ड डॉक्टर कोरे या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क डॉक्टर पटेल डॉक्टर पटेल यांनी सांगितले आहे की मूल्यमापन प्रक्रियेचे चार घटक असतात आणि ते चार घटक म्हणजे उद्दिष्टे अध्ययन अनुभूती मूल्यमापन साधणे व पाठ्यवस्तू त्याच्यानंतर आठवा प्रश्न कोणती प्रक्रिया ही ज्ञान कौशल्ये क्षमता आणि अभिवृत्ती यांचे मापन व दस्ताऐवज तयार करण्याची प्रक्रिया आहे पर्याय अ परीक्षण ब मापन क मूल्य निर्धारण ड मूल्यमापन या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क मूल्य निर्धारण मूल्यनिर्धारणाची प्रक्रिया जी आहे ही ज्ञान कौशल्ये क्षमता आणि अभिवृत्ती यांचे मापन व दस्तावेज तयार करण्याची प्रक्रिया आहे नववा प्रश्न तत्काळ प्रत्याभरणामुळे कोणते फायदे होतात अ विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते ब शिक्षकांना अध्यापनातील चुका समजतात क विद्यार्थ्यांच्या चुकीच्या संकल्पना दूर होतात ड वरील सर्व तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड वरील सर्व तत्काळ प्रत्याभरण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते शिक्षकांना अध्यापनातील चुका समजतात आणि विद्यार्थ्यांच्या चुकीच्या संकल्पना या दूर होतात त्याच्यानंतर दहावा प्रश्न अध्ययनार्थ्याला त्याच्या क्षमता व कमतरता यांची जाणीव करून देण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया उपयुक्त ठरते अ परीक्षण ब मूल्यमापन क सल्ला ड प्रत्याभरण या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड प्रत्याभरण अध्ययनार्थ्याला त्याच्या क्षमता व कमतरता यांची जाणीव करून देण्यासाठी प्रत्यावरण ही प्रक्रिया उपयुक्त ठरते तर अशा प्रकारे आज आपण ॲसेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन या पेपरमधील महत्त्वाचे इम्पॉर्टंट एम सी क्यूज पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष